नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर आपण दोघी पाहुण्यांचं स्वागत करूया दोघांचंही अगदी मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार। तन्वी हर्बलची औषधं सध्या आजीबाईंच्या बटव्याच्या स्वरूपामध्ये घराघरात पोहोचलेली आहेत आणि छोट्या छोट्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे न जाता तन्वीचं योग्य कॉम्बिनेशन वापरून आराम देखील मिळू लागला आहे आणि हे सात्विक काम तन्वी सत्व करतायत या कामासाठी तन्वी प्रकल्पाला प्रियदर्शनी पुरस्कार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेला आहे आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील अडचणी असतील तुम्ही थेट दोघींनाही विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न मेरा मॅडम आपल्यासाठी आहे तन्वी शता हे आपण बेस्ड टॉनिक म्हणतो पण नेहमी एक प्रश्न पडतो की हे बेस्ट टॉनिक कशा पद्धतीनं आहे लोकांना नेहमी या गोष्टीची उत्सुकता असते की तन्विशता हे बेस्ट टॉनिक आहे मात्र ते कशा पद्धतीनं तयार झालं आणि ते कशा पद्धतीनं लोकांसमोर आलं आणि कशा वेगवेगळ्या आजारांवरती ते उपयोगी ठरतं काय सांगता येईल खरंच तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय कारण अनेकांना हा प्रश्न पडतो की तन्वी शता एवढं गुणकारी आहे म्हणजे आहे तरी काय बरोबर कारण टॉनिकही आहे ती ट्रीटमेंटही आहे आणि ते सगळ्या तक्रारींवर चालणार आरोग्य उत्तम ठेवणार आणि कुठलाही जो आजार आहे तो शमन करणार एक औषध सुद्धा आहे तर त्यामुळे तन्वी शताविषयी जर सांगायचं तर गेली तीस वर्ष दोन तन्वी शता रोज घेऊन निरोगी राहणारे अनेक पेशंट आहेत आणि ते आम्हाला असं सा सांगतात की दोन तन्विशता आम्ही रोज घेतो आणि त्यामुळे आमच्या आम प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला आम्ही ते देतो आणि आमचं पूर्ण कुटुंब आम्ही निरोगी ठेवतो आत्ता पॅन्डेमिकच्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला फोन केले पत्र पाठवली मेल मेसेज केले की दोन तन्विशता आम्ही आता एकदा नाही दोनदा घेतोय आणि ह्या सर्व काळामध्ये आमची प्रकृती उत्तम राहिली आम्ही सगळे सोशल डिस्टन्स इतर नियम पाळले आणि त्याबरोबर आम्ही बाहेर गेलो तरी आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही तन्वी शता ही आता आमच्या घराची आरोग्य शक्ती बनली ह्याचं कारण हे सत्वरूप औषधी आपण साध्या वनौषधीच्या गोळ्या आणतो त्या शंभर किलोतनं अठ्ठ्याण्णव किलो गोळ्या तयार होतात पण तन्वी शता हे सत्वरूप जे औषध आहे किंवा आपल्या तन्वीच्या ज्या टॅबलेट आहेत त्या किलोतन दहा किलो इतकं सत्व तयार होतं त्याच्या गोळ्या केल्या जातात त्यामुळे ते रक्तात जलद मिसळतं आणि सलाईन सारखा इन्स्टंट गुण देत तेजस्वी त्वचा दाट केस शक्ती स्फूर्तीसाठी आणि वरचेवर आजारी पडू नये निरोगी राहावं यासाठी तन्वी शता हे अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकासाठी उत्तम टॉनिक आहे म्हणजे दोन तन्वी शता सकाळ संध्याकाळ सध्या नाही तर दिवसात एकदाही पुरतात ह्याच ऍसिडिटी झाली तर दोन ते चार तन्विशता त्या वेळेला परत घेतल्या अगदी लगेच जळजळ थांबते दाह थांबतो एवढंच नव्हे तर रात्री झोप लागत नसेल तर उठून दोन तन्विषता किंवा एक तन्विशता आपल्या गरजेप्रमाणे घेतली तर शांत झोप लागते म्हणजे हेच तन्विशता इतर कितीतरी कारणांवर काम करतं मासिक पाळीचा त्रास असतो त्यावेळेला जे पोटात दुखतं त्यावेळेला आपण वेगवेगळ्या पेन किलर्स घेताना मुलींना महिलांना बघतो त्यांनी आणखीन इतर त्रास उद्भवतात त्याऐवजी दोन ते चार तन्विशता जेव्हा जेव्हा पोट दुखतं किंवा स्त्राव जास्त होतो अशा वेळेला जर घेतलं तर त्यांनी इतका छान फायदा होतो की आता त्याच मुली महिला आम्हाला सांगतात की आमची पाळी कधी येऊन गेली आम्हाला कळलंच नाही इतका छान फायदा झाला तन्वी शता हे आपल्या मनाचं सुद्धा औषध आहे त्यामुळे आपलं मन आनंदी तर आपलं शरीर निरोगी आणि आपलं जीवन आनंदी आणि त्यासाठी दोन तन्वी शता घेतल्याने जशी आपली त्वचा उजळते किंवा केस दाट होतात केस गळणं थांबतं त्याचप्रमाणे दोन तन्वी शता घेतल्याने आपलं पूर्ण जीवन आनंदी राहतं आणि म्हणून या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जसं आम्ही कोणाला त्रास होऊ नये म्हणून संथ कफ मातशांती तन्वी शता तन्वी ज्येष्ठा हे रोज एकदा सध्या घ्यायला सांगतो त्या की त्यामुळे कफ किंवा इतर काही त्रास असतील ऑक्सिजन लेवल नीट ठेवायला या सगळ्यासाठी या तन्वी शताचा फायदा व्हावा आणि तन्वी शताबरोबर जी काही आवश्यक औषधं आहेत इथं आपल्याला आता फरेक्स घ्या प्लेटलेट कमी झाल्या किंवा हिमोग्लोबिन कमी झालं तर डब्ल्यू बी सी वाढल्या तर तन्वी गोरेच एक गोळी सकाळ संध्याकाळ घ्या याचा आपल्या पेशंटनी ह्या सहा ते आठ महिन्यात इतका उपयोग केलाय ते सांगतात की तन्वी शतावर आम्ही हे आठ महिने जगलोय आणि निरोगी जगलोय आणि त्यामुळे हेच आपल्या तन्वी प्रकल्पाचं यश आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच नुसतंच तन्वी शता नव्हे तर आपल्या ज्या पंधरा तन्वीच्या टॅबलेट्स आहेत ह्या टॅबलेट आजीबाईच्या बटव्यासारख्या प्रत्येकाच्या घरी असायला हव्यात मग त्यातलं काय औषध घ्यायचं कॉम्बिनेशन घ्यायचं हे आम्हाला ते विचारून जे काही आवश्यक ते घेऊ शकतात पण हा बटवा घरोघरी हवा तेव्हा ह्या प्रत्येकाने आपल्या घरी ठेवा दोन तन्विशतः सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरुवात करा आणि स्वतःच्या आरोग्यातला फरक अनुभवा नक्कीच मारसी मॅम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सर्दी कप आणि खोकला यासारखे जे आजार आहेत हे नेहमी उद्भवणारे आजार आहेत पुरुष असतील स्त्रिया असतील किंवा लहान मुलं असतील वारंवार या गोष्टींचा सा त्रास सातत्यानं होत असतो याच्यावरती तन्वी कशा पद्धतीनं काम करतं कसं आहे की सर्दी कफ आणि खोकला हुँ. ही लक्षणं बघितल्यावर आपल्याला पहिले काय वाटतं की हा कफाशीच निगडीत आजार आहे पण असं नसतं आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत कफ हुँ. वात आणि पित्त त्यापैकी पित्त दोष जरी आपला अधिक वाढला तरी आपल्याला वरचेवर सर्दी खोकला होतो आपलं इंडायजेशन असेल म्हणजे एक पेशंट होता त्याला वरचेवर सुका खोकला यायचा तर बरेच दिवस केस स्टडी तो करून थकलेला होता तेव्हा तो आपल्या तन्वीच्या क्लिनिकमध्ये आला नाडीपरी केल्यावर त्याला पहिले काय प्रश्न विचारला तर तुझं पोट साफ होतं का तर त्यांनी सांगितलं की मला पोट साफ न होण्याची तक्रार आहे आणि मग तिथनं असा गुंता सोडवला गेला की त्याच्या शरीरामध्ये इनडायजेशन व्हायचं त्यामुळे आपलं तन्वी शता तन्वी लिव्हा असं कॉम्बिनेशन त्याला दिल्यावरती त्याचं पचन सुधारलं आणि ओपॉपच त्याचा सुका खोकला कमी झाला एक लहान मुलगी होती दहा वर्षाची तर तिला वरचे वर खोकल्याची तक्रार होती म्हणजे कुठलाही सेंटचा वास आला उदबत्तीचा वास आला फोडणी झाली तरी तिला फटाफट दहा ते बारा शिंका येणार आणि नाक गळायला सुरुवात होऊन मग खोकला होणार असे हिस्ट्री कायम होती की मग अलोपथीचे औषध तिला घ्यायलाच लागायचं आपल्या क्लिनिकमध्ये ती आल्यावरती तिला नीट सगळं एक्सप्लेन केलं की तू काय पथ्य पाळायला पाहिजेस की दही केळं पेरू सीताफळ हे खाऊ नकोस आणि पुढचे तीन महिने नियमित तन्वी शता वातशांती आणि तन्वी जेष्ठा हे असं चार औषधांचं जे कॉम्बिनेशन इतकं छान काम करतं की त्या तू सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पोटी गरम पाण्याबरोबर ते औषध घे आणि कधी तुला घशामध्ये खवखवलं तर संथकफची पाव गोळी आणि तन्वी ज्येष्ठाची एक गोळी तू चघळून घे मधाबरोबर चाटण बनवून घे आणि तीन महिन्यात ती ठणठणीत बरी झाली ती म्हणाली वा। आता मी आईबाबांनी म्हणजे आई बाबांनी बाबा माझ्यासाठी उदबत्ती लावणं घरी सोडलेलं देवांपुढे <laughs> आता ते उदबत्तीही लावतात आणि <laughs> तिला त्रास होत नाही प्रत्येक खोकल्याचे प्रकार वेगवेगळे असतात की म्हणजे कधी कधी काही वेळा खोकला असा होतो की आपलं नाक चोंदतं त्याच्यामध्ये मग नाक चोंदण्यावर <laughs> अनइझी वाटतं मग तेव्हा तन्वी ज्येष्ठा हे उत्तमरित्या काम करतं किंवा कधी कधी सर्दीचा असा प्रकार असतो की नाक इतकं कंटिन्युअस गळतं आणि खूप त्रास होतो मग तेव्हा कफ अर्धी गोळी तन्वी शता तन्वी ज्येष्ठा ह्याचे कूड करून आपण मधाबरोबर जर चाटणासारखी घेतली तर आपोआप आपल्याला असं आढळून येतं की घसा खवखवणं कमी झालंय नाक गळणं कमी झालंय अलर्जी खोकला कमी झालाय तर हे औषधाचं कॉम्बिनेशन आत्ता मेधा मॅडमनी सांगितलं तसं की हे तुमचं प्र, इम्युनिटी प्रोटेक्शन किट आहे की कि तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेलात की डब्ल्यू 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 डॉट तन्वी हर्बल्स डॉट कॉम इथे आपण वेगवेगळ्या प्रकारची किट्स के केलेली को आहेत कफ अँड कोल्ड किट किंवा आपल्याला पिंपल्स किट आहे अशी वेगवेगळी किट तुम्हाला तिथे दिसतील की ते वापरू शकता आणि आपला व्हॉट्सअप आरोग्य सल्लाही अवेलेबल असतो की तुम्ही तिथे आपल्या तुमचे जे काही डाउट्स आहेत ते तिथे आपले डॉक्टर तुम्हाला समजावून क्लिअर करत असतात आणि कसं आहे की मेधा मॅडमनी सांगितलं तसं की ही औषध सत्व पद्धतीने बनली असल्यामुळे त्याचा तुम्हाला जलद गुण मिळत असतो आणि त्यामुळे तुम्हाला आजारावरती लवकरात लवकर रिझल्ट मिळू शकतो नक्कीच मेदा मॅडम डॅन्ड्रफ एंड नावाचं आपलं एक प्रोडक्ट आहे तन्वीचं आणि त्याविषयी मला मला जाणून घ्यायचं जा। कारण कोंडा जो कोयसामध्ये होतो हा कोंड्याचा त्रास अनेकांना असतो म्हणजे स्त्रियांना असतो पुरुषांना पण असतो आणि काही वेळेला मुलांच्या केसांमध्ये सुद्धा कोंड्याचा त्रास होत असतो तर हे जे डाँड्रफ एंड नावाचं जे प्रोडक्ट आहे ते कशा पद्धतीनं काम करतं त्याचा प्रभाव कसा आहे नक्की डायड्रफ एंड जे औषध आहे ते पाण्यात कालवून आठवड्यातनं एकदा केसांच्या मुळांशी याचा लेप लावायचा असतो हे जे डँड्रफेंड आहे हे अलोपेशिया म्हणजे जी चाही पडते असं रुपया एवढे गोल पॅचेस तयार होतात स्काल्पमध्ये किंवा खूप केस गळत असतात आणि प्रचंड कोंडा खाज असते स्काल्प सोरायसिस असतो नुसती केस गळती जरी असली आणि कोंडा असला तरी सुद्धा डँड्रफेंट अतिशय सुंदर रीतीने काम करतं hmm. त्यामुळे स्काल्पचं उत्तम पोषण व्हावं आणि त्याच्या तक्रारी दूर करून केसांचं आरोग्य उत्तम ठेवावं यासाठी डॅन्ड्रफेंट पावडरचा लेप आठवड्यातनं एकदा केसांना लावायला हवा आणि ज्यांना खरोखरच खूप कोंड्याची तक्रार आहे त्यांनी संथकफची एक मातशांतीची ला एक तन्वी शताच्या दोन आणि तन्वी ज्येष्ठाची एक गोळी सकाळी नाश्त्याच्या आधीच घेतली एक दोन ते तीन महिने हा उपचार करायचा त्याच्यानंतर फक्त दोन तन्वी शता रोज घ्यायच्या मग हळूहळू हे सगळे उपचार बंद केले तरी चालतात केसांसाठी केशवला तेल आहे आपल्याला लावायला केशकर्ती लोशन पाण्यात घालून ते केसांना लेप लावून ठेवायचा बरेच जण तेल लावत नाही तर त्यांनी एक दहा मिनिटं हे लावून ठेवलं आणि आपलं तन्वी अँटी डँड्रफ हेअरवॉश लोशन आहे ते शॅम्पू सारखं जर वापरलं केस धुण्यासाठी अतिशय सुंदर असा त्याचा गुण येतो तन्वी अँटी डँड्रफ हेअरवॉश लोशन कोंडा जाण्यासाठी रामबाण उपायासारखं पेशंट वापरतात आम्हाला कळवतात की डँड्रफ डँड्रफेंडचा लेप आणि तन्वी अँटी डँड्रफ हेअरवॉश लोशन यांनी केस धुणं हा आमच्या कोंडा आणि केस गळतीवर अतिशय सुंदर असा उपचार आहे नक्की महाराजी मॅडम अंगाला खाज येणं किंवा थंडीमुळं अंग कोरडं पडणं किंवा लाल चट्टे अंगावरती येणं असे सुद्धा अनेक त्रास अनेकांना होत असतात आता याची मुळात कारण काय असतात आणि त्याच्यावरती कशी कॉम्बिनेशन तन्वीची आपण वापरू शकतो बरोबर आहे खूप छान प्रश्न आहे कारण आता थंडी पडायला सुरुवात होत होती तेवढ्यात पाऊस आला असं आपण म्हणतो ना वर्षा ऋतू कधी येणं हे सुद्धा एक योग्य नसतं म्हणजे काळाचा अयोग असतो हा आणि तो इथे घडत असतो तर त्यावेळी आपल्या शरीरात जे दोष असतात ते कुपित झालेले असतात आणि मग त्यामुळे कफदोष पित्तदोष आणि वातदोष हे तिन्ही प्रकुपित होतात आणि त्वचेला खाज येणं किंवा लाल चट्टे म्हणजे आपण शीत पित्त म्हणतो त्याला ते अंगावर उठतं अशा वेळी पेशंट घाबरून जातात की ऍलोपथीची गोळी घेतात आणि म्हणतात खाज येणं थांबलंय पण असं वारंवार जेव्हा घडायला लागतं आणि मग तेव्हा ते, ते आयुर्वेदाकडे वळतात आणि मग तेव्हा क्लिनिक मध्ये आल्यावर त्यांना आम्ही सांगतो की जेव्हा तुम्हाला अंगाला खाज येते तेव्हा तुम्ही उपटण जॉय नावाचं जे आपलं लोशन आहे ते तिथे पाच ते दहा मिनिटं लावून ठेवायचं धुवून टाकायचं आणि रात्री झोपताना दररोज अंगाला खोबरेल तेल लावायचं किंवा आपलं तन्वीचं तन्वी तिला ऑइल म्हणून आहे ते अंगाला लावायचं शता आणि पोटामध्ये आपण शता देतो की त्यामुळे जे शरीरामध्ये जे पित्त प्रकुपित झालेलं असतं ते कमी होतं खास इमिजिएटली कमी होतं म्हणजे दोन दोन गोळ्या तीन वेळा घ्यायला सांगतो आणि समजा जास्त पित्त उठलं असेल लाल चट्टे जास्त मोठे असतील तर मग तेव्हा आपल्याला चार चार तन्वी शता सुद्धा पेशंटला सजेस्ट करायला लागतात पित्त प्रकोप कमी होतो आणि असं घरगुती उपाय आपण म्हटलं तर कोकमाचं सरबत असतं किंवा कोकम चोळून जरी आपण तिथे लावलं तरी तो लाल ना कमी होत असतो त्वचेची काळजी ही आपण घ्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपलं सॉफ्ट घृत क्रीम म्हणून जे आहे ते जर आपली त्वचा कोरडी पडत असेल पायाला भेगा असतील तर किशन मलम आहे हे आपण रात्री झोपताना लावून ठेवायचंय आणि तुम्हाला इतका फरक दिसेल की एक पेशंट होती की तिला वरचे वर फ्लेक्स यायचे म्हणजे कोंड्यासारखी त्वचा व्हायची की, की म्हणजे सोरायसिसचाच एक प्रकार होता त्वचेला ती डाग यायचे पांढरे पांढरे खपल्या पडून जायच्या आणि ती कंटाळले तर तेव्हा तिने तन्वी शता नियमित घेतल्या त्याचबरोबर तन्वी सॉफ्ट घृत क्रीम लावलं उपटन जॉय लोशननी त्वचा नियमित धुतली आणि हळूहळू तिला असं आढळून आलं की हो आपला त्वचेचा पूर्वीपेक्षा एकतर पोत सुधारलेला आहे आणि त्वचा मऊ पण झालेली आहे तर आपलं पपई जॉय लोशन म्हणून जे आपलं वॉश आहे ते सुद्धा चेहऱ्यावरचे काळे डाग असू देत किंवा पिंपल्स असू देत हे कमी करायला आपलं मदत आपल्याला करत आणि हे सगळी औषधं नैसर्गिक वनस्पतींच्या असल्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट देणारा कंटेंट नाहीये की ते तुम्ही रोज वापरल्यावर त्याची तुम्हाला सवय होणार नाहीये किंवा इट वोन्ट हार्म युअर स्किन सो so, हे कोणाला हरकत नाही निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर मेधा मेहंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर आपल्याला करतायत तन्वी हर्बल्सची जी वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत किंवा कॉम्बिनेशन्स आहेत ही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी आरोग्यविषयक तक्रारी आपल्याला होतात त्या संदर्भात कशा पद्धतीनं काम करतात किती प्रभावीपणे काम करतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण ही तन्वी प्रकल्पाला निश्चितपणानं संपर्क साधू शकता मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टरांना भेटू शकता उपाय जे आहेत किंवा तिथले जे कॉम्बिनेशन्स आहेत ती कॉम्बिनेशन्स आपण दैनंदिन आयुष्यामध्ये वापरू शकता त्याकरता आता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्स वरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते डॉक्टरांना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर्व विकारांवर तनवी उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मेधा मेहंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मीरा मॅडम माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सकाळी उठल्यावर अनेकांना चेहऱ्याला सूज येणं किंवा पायाला सूज येणं अशा पद्धतीच्या तक्रारी भेडसावतात आता याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तनवीची कॉम्बिनेशन्स देऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं प्रभावी काम करू शकतो नक्की चेहऱ्याला अंगाला सूज येणं हा अनेकांचा त्रास असतो हो काही जणांना रात्री पायात गोळे येतात मुंग्या येतात पाय वधे झाल्यासारखे वाटतात काही जणांना सकाळी उठल्यावर सूज जाणवते हो तर हा सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वातांचा त्रास असतो तर ह्यासाठी जे संथकफ वातशांती तन्वी तन्वीज्येष्ठा हे जे कॉम्बिनेशन आहे सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येकालाच सांगतो की तुम्ही एक संथकफ एक वातशांती दोन शता आणि एक तन्वीज्येष्ठा हे जर रोज सकाळी उठल्यावर आधी घेतलं त्याच्यावर चहा किंवा कॉफी घेतली तर तुम्हाला दिवसभरात काही त्रास होणार नाही दुसरं कुठलं जास्त औषध घ्यायला लागणार नाही तुमच्या जे इतर काही बीपी शुगर असेल त्या व्यतिरिक्त तर हे औषध अशा पद्धतीने काम करतं की संथकफ म्हटलं तर ते सर्दीवरच औषध आहे पण ते आम वातावर काम करतं hmm. वात शांती हे वेगवेगळ्या प्रकारच्या वातांवर काम करतं तन्वी शता हे शरीरातला वात संतुलित करण्याचं काम करतं आणि तन्वी ज्येष्ठा हा वात जो आहे तो कोष्ठात आणून बाहेर काढण्याचं काम करतं त्यामुळे हे कॉम्बिनेशन जर प्रत्येकाने घेतलं ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा अंगदुखी आहे गॅसेस आहे होत वाताचा त्रास आहे किंवा अंगावर सूज आहे आता जर जा जास्त प्रमाणात सूज असेल तर ह्याच्याबरोबर आम्ही शतजीवंतीची एक गोळी घ्यायला सांगतो हे कॉम्बिनेशन घेऊन आम्हाला पेशंट्स असं कळवतात की वर्षानुवर्ष अनेक डॉक्टर्स करून जो गुण आला नाही तो तुमच्या ह्या कॉम्बिनेशनने आला हे हर्बल आहे त्यामुळे आपण पोळी भाजी खातो तसं नॅचरल आहे म्हणजे इतके साधे साधे उपाय पेशंट्स अनुभवतात वर्मेक्स नावाचं जे आपलं औषध आहे एक पेशंट आहे त्याला सतत दिवसात पंचवीस ते तीस वेळा युरिनला जायला लागायचं जा। लघवीचा त्रास होता वर बहुमूत्रता होती त्यांनी कितीतरी डॉक्टर केले डायलिटिशियन झालं सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करून झाल्या होत्या माझे एक सर आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करताय तर माझी जी स्टुडंट आहे मेधा तर तिने जे औषध बनवली आहेत त्यातलं तुम्ही वर्मेक्स एक गोळी किंवा दोन गोळ्या रोज रात्री घ्या त्यांनी अक्षरशः पंधरा दिवसात त्यांना इतका सतत जो युरीनला जायला लागायचं ते तीन ते चार वेळा जाण्यावर आलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की इतकं साधं औषध इतका उत्तम गुण कसं देऊ शकत शकतं की जे मी इतके दिवस शोधतोय आणि असेच अनुभव आपल्या आज हार्ट टॉनिक आहे एक शतजिवंती सकाळ संध्याकाळ जर आपण घेतली तर आपल्याला हाय बीपी असेल बीपी तर ते रेग्युलेट होण्यासाठी आपल्या इतर गोळ्यांच्या बरोबरीने ते घ्यायचं जर असं म्हटलं की आता बीपीच्या गोळ्यांची गरज नाही तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते कमी करता येतं पण रक्ताभिसरण शरीरातलं नीट राहावं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड रेग्युलेट व्हावं आणि त्याच बरोबरीने कुठेही शरीरात ब्लॉकेज होऊ नये यासाठी ते काम करतं एवढंच नव्हे तर ते दुधाबरोबर किंवा लोण्याबरोबर घेतलं तर तेच केस गळती असेल किंवा त्वचेवर काळे डाग असतील त्याच्यावर काम म्हणून आपण जे डायबेट्रॅक आपल्या पेशंटना पेशंट्रॅक दिवसात दोनदा ज्यांना बॉर्डर लाईन शुगर आहे ते आम्हाला येऊन सांगतात की आता आम्हाला बाकीच्या गोळ्या रासायनिक घेऊन आजारी वाटायचं आम्हाला आजारी वाटत नाही भूक चांगली लागते पचन चांगलं होतं आणि इन्शुलिन निर्मिती शरीरात नीट व्हावी यासाठी पॅनक्रिया टॉनिक म्हणून डायबेट्रॅक काम करतं मुलांसाठी आपलं अश्वयष्टी जे आहे तन्विषता आणि अश्वयष्टी कारण तन्विषता तर प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे मुलांची वजन आणि उंची या दोन्हीसाठी ते काम करतात वाढीच्या वयात योग्य उंची वाढावी यासाठी आपण जे कॉम्बिनेशन देतो त्याचे प्रमुख घटक असतात तन्विशता अश्वयष्टी आम्हाला मुलं येऊन सांगतात की दीड महिन्यात उंची वाढली वयाच्या एकवीस बावीसाव्या वर्षापर्यंत उंची वाढू शकते त्यामुळे हा त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो अश्वयष्टी हे कॅल्शियम डेफिशियन्सीवर किंवा मुलांची वाढ नीट होत नसेल त्यासाठी सुद्धा उत्तम टॉनिक आहे ओजसा ओजसा तर सर्वोत्तम ब्रेन टॉनिक आहे म्हणजे एक गोळी रात्री झोपताना जर प्रत्येकाने घेतली तर आपल्या ताण तणावाचं नियोजन करणं आपल्या मनावरचा ताण घालवणं mm. आणि आपलं मन कायम आनंदी ठेवणं एकाग्रता होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला कुठली भीती न वाटणं स्ट्रेस न येणं यासाठी ओजेसा काम करतं अनेक पेशंट आम्हाला सांगतात की ओजसा घेतलं की आम्हाला इतकी छान झोप लागते की आम्हाला असं वाटतं की अरे बऱ्याच वर्षात आम्हाला इतकी छान गाढ झोप लागलीच नाही म्हणजे ही जी आपली तन्वीची कॉम्बिनेशन आहेत की सर्दी झाली तर संथकफ घ्या खोकला झाला तर तन्वी ज्येष्ठा आता तन्वी ज्येष्ठा आणि संथकफ एकत्र घेऊन दम्याचा त्रास कमी झालेले कितीतरी पेशंट आहेत की आम्हाला सांगतात आम्हाला आता स्प्रे इन्हेलर घ्यायला लागत नाही एवढंच नव्हे तर तन्वी ज्येष्ठा घेऊन स्नोरिंग घोरण्याचा त्रास कमी होतो आवाज जर हार्श असेल तर तो नीट होण्यासाठी काम करतो पायल्सचा त्रास कमी होतो म्हणजे ही जी आपली तन्वीची कॉम्बिनेशन्स आहेत आज तन्वी त्रिफळा आहे आय टॉनिक आहे म्हणजे डोळ्यांचं तेज वाढावं वा। यासाठी आपण काहीच करत नाही त्यासाठी तन्वी त्रिफळाची एक गोळी रात्री झोपताना जर घेतली तर अतिशय सुंदर असा त्याचा फायदा होतो आणि म्हणून सांधेदुखी गुडघेदुखी याला मी मगाशी सांगितलं तसं संतकती तन्वी शता तन्वी ज्येष्ठा आणि जास्त सूज असेल तर एक शतजिवंती हे सकाळी ऐंशी पोटी घ्यायचं रात्री एक ओजसा घ्यायची आणि आपलं केतकी तेल किंवा तन्वी तिला पेन ऑइल यापैकी एक तेल लावायचं अतिशय छान असा गुण आपल्या पेशंट्सना मिळत असतो अगदी पार्किन्सन्सचे ट्रिमर्स थांबले सोरायसिसच्या जखमा भरून आल्या एवढंच नव्हे तर ज्या वेगवेगळ्या स्किन अलर्जीज असतात अंगाला खाज येते काळे पॅचेस असतात पिंपल्सचा त्रास असतो या सगळ्यावर आम्हाला पेशंट सांगतात की आम्हाला आधी तन्वी का नाही कळलं आम्ही सगळं जग फिरलो मग आम्ही त्यांना असं सांगतो आता तर सध्या क्लिनिक बंद आहेत तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर तुमचा जो काही प्रॉब्लेम हेल्थ प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ऑडिओ क्लिप करून आम्हाला पाठवा माझा नंबर सेवन झिरो फोर डबल एट डबल नाईन एट वन कॉल आम्ही घेत नाही कारण अनेकांचे आम्हाला मेसेज येत असतात त्यांना उत्तरं द्यायचे असतात डॉक्टर मानसी यांचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल नाईन झिरो फाय एट नाईन टू आणि डॉक्टर रुचा यांचा नंबर आहे नाईन नाईन टू झिरो नाईन सेवन फाय एट नाईन टू आणि आमचा जर संपर्क नाही झाला तर गिरीश मेहेंद्रे जे आपल्या तन्वी प्रकल्पाचे संचालक आहेत नाईन एट थ्री थ्री झिरो झिरो वन सेवन वन सिक्स या नंबरवर जर कॉल केला तर ते नक्की तुमच्या प्रश्नांना आमचं जे मार्गदर्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आपलं तन्वी घंटाळी ठाणे आणि दादर ही क्लिनिक सुरू आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना येऊन नाडी परीक्षण करून तपासून घ्यायचंय त्यांनी जरूर तिथे या आज तिथे आपलं पूर्णपणे फ्री चेकअप असतं कुठलीही फी घेतली जात नाही आपली औषधं ही केमिस्टकडे उपलब्ध असतात ऑनलाईन उपलब्ध असतात आणि आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा उपलब्ध असतात आणि बरोबरीने जर तुम्हाला कुठलंही औषध केमिस्टकडे नाही मिळालं तर तुम्ही आपला तन्वी ऑफिसचा जो नंबर आहे तिथे फोन केलात आणि ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला होम डिलिव्हरीने ही सगळी औषधं घरपोच पाठवली जातात त्यामुळे ऑनलाईन तुम्ही तन्वी औषधं मागवू शकता आणि ऑनलाईन वरही आमचा सल्ला घेऊ शकता व्हॉट्सअपवर सल्ला घेऊ शकता आणि बरोबरीने सकाळ संध्याकाळ तन्वीचे डॉक्टर डॉक्टर पुष्कराज सकाळी असतात डॉक्टर पोळ संध्याकाळी घंटाळी ठाणे येथे असतात आणि त्यांच्याकडे पेशंट आता यायला सुरुवात झाली मधला जो काळ होता तेव्हा त्यांना व्हिडिओ कन्सल्टेशन घ्यावं लागत होतं पण आता मात्र पेशंट्स यायला लागले दादर आणि ठाण्याला त्यामुळे प्रत्येकाने तन्वी वापरा या मध्ये आपलं आरोग्य उत्तम ठेवा कारण तन्वी ही आज काळाची गरज आहे आपल्याला जर निरोगी राहायचंय कुठल्याही आजाराला घाबरायचं नाहीये किंवा कुठली साथीचा सा रोगाला म्हणून घाबरायचं नाहीये तर दोन तन्विशता सकाळ संध्याकाळ घ्यायच्या आहेत आणि संथक मातशांती तन्विशता तन्विजेष्ठा हे न चुकता एकदा घ्यायचंय ताप आला तर मात्र फिवर दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ आम्ही घ्यायला सांगतो आणि ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत असेल तर आपला तन्वी गोरेक सकाळ संध्याकाळ घ्या हिमोग्लोबिन तर वाढेलच पण त्याच्याबरोबर ऑक्सिजनचा सप्लाय शरीरात नीट व्हावा यासाठी सुद्धा काम करेल शतजिवंती घेऊन आमचे पेशंट आम्हाला सांगतात छाती धडधडत होतं आम्हाला चालताना छाती जड व्हायची आम्ही शतजिवंती चघळली ती आम्हाला लगेच बरं वाटतं आज इन्स्टंट गुण देणारी आजच्या काळातली संजीवनी म्हणून खरोखरच तन्वी प्रकल्पाकडे लोक बघतात आणि आम्हाला लेखी अभिप्राय पाठवतात अगदी युरिन स्टोन तन्वी शतानी बारा एम एम चा युरिन स्टोन विरघळून गेला चार तन्वीशता तीनदा घेऊन एवढंच नव्हे तर अगदी डायलिसिसचे पेशंट कळवतात की रोज डायलिसिस करायला लागायचं आता आम्हाला महिन्यात एकदा डायलिसिस करायला लागतं त्यावेळेला आम्ही त्या तनवी शता तन्वी लिवा जे आपलं लिव्हर टॉनिक आहे लिव्हर टॉनिकचा इतका सुंदर फायदा होतो तन्वी लिवाचा वर की ज्याना ज्यांना वरचेवर लूज मोशन्स जरा असं काही खाल्लं की पचत नाही मग त्यांनी दोन तन्वी शता एक तन्वी लिवा सलग एक महिना घ्यावं आणि बंद करावं तन्वी पुढे चालू ठेवावं अतिशय सुंदर असा ह्या लिव्हर टॉनिकचा फायदा होतो त्यामुळे ह्या तन्वी टॅब्लेटचा अजिबातचा बटवा प्रत्येकाच्या घरी असायला हवा आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी तो वापरावा पण औषधं मात्र घरी असायला हवीत हे खूप महत्वाचं आहे खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर मेधा मेंधळे यांनी आपल्याला केलेलं आहे डॉक्टर मेधा आणि डॉक्टर मानसी या दोघीही आजच्या कार्यक्रमामध्ये हो आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे दोघींचे अगदी मनापासून आभार नमस्कार आणि याबरोबरच होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही